तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील फुटीमुळे माढा लोकसभा हा मतदारसंघ चर्चेत आलाय. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप यांना उमेदवारी न देता दुसऱ्या पक्षातून आलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्यानं अभय जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. तर याबाबत अभय जगताप यांनी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी इथं कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलावली आणि बैठकीमध्ये सगळ्यांनी एकमुखानं अपक्ष उमेदवारी लढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान शरद पवारांनी माझ्या उमेदवारीबाबत योग्य विचार न केल्यास अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल असा इशारा अभय जगताप यांनी यावेळेस दिलाय. विभाजित करणे हा माझा अजिबात उद्देश नाही. जोपर्यंत इलेक्ट्रल मेरिट माझं पूर्ण होत नाही किंवा माझे मतांची बेरीज जिंकण्याइतपत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही विचार करणार नाही. आणि हे डिवायडेशन झालं तर ते उरलेल्या दोन उमेदवारांचं झालं असं म्हणू. मुळात आमची नाराजी काय आहे हे जर पक्षाला खऱ्या अर्थानं कळालं तर त्या विषयावर पक्षाचं काय मत येतं हे बघितल्यानंतर पुढच्या गोष्टी ठरतील. कारण नाराजी ही आहे की कुणाला विचारतच घेतलं नाही.